Salah. चला मित्रांनो आज काय बघायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 2 ठीक आहे पेज नंबर किती तुमचा पेज नंबर किती आहे 137 पेज नंबर 137 पेज नंबर 137 क्वेश्चन नंबर 2 काय दिलाय पद्मा एंड कुमुद शेयर प्रॉफिट्स एंड लॉसेस इन द रेशियो 3:2 पद्मा आणि कुमुद या दोन पार्टनर्स आहेत त्या पाच त्या दोघींचा प्रॉफिट शेअर करण्याचा रेशियो किती आहे 3:2 म्हणजे 3:2 किती 3:2 Their balance sheet as on 31 March 2019 was as under. त्यांचं 31 मार्च 2019 चं तुम्हाला बॅलन्स शीट दिलेलं आहे. काय दिले बघा बॅलन्स शीट मध्ये क्रेडिटर दिले आहेत बिल्स पेएबल बँक लोन जनरल रिझर्व. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जनरल रिझर्व हे नेहमी पार्टनरचे असतात. कोणाचे असतात जनरल रिझर्व वरती फक्त कोणाचा असतो पार्टनरचाच असतो. जर जनरल रिझर्व वरती कुठली ऍडजस्टमेंट दिलेली नसेल तर हे जनरल रिझर्व डायरेक्टली कुठे जाणार पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला कुठे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला कुठल्या रेशो त्यांच्या ओल्ड रेशो मध्ये का जनरल रिझर्व हक्क कोणाचा असतो पार्टनर्सचा. सर हे जनरल रिझर्व कोणामध्ये वाटून घेतले जाणार फक्त जुन्या पार्टनर्स मध्ये ठीक आहे. आपण सोडवताना बघू कॅपिटल अकाउंट दिले बँक दिले 2500 बिल्स रिसिवेबल दिले डेटर बघायला डेटर डेटर दिले तुम्हाला आतमध्ये 62400 आणि त्यामधून आरडीडी मायनस केल्यानंतर आरडीडी 2400 मायनस केल्यानंतर किती 7000 स्टॉक दिलाय फर्निचर दिलाय मशिनरी दिली आणि बिल्डिंग दिली. ऍडजस्टमेंट वाचा काय दिलेत ऑन 1 एप्रिल 2019 दे ऍडमिटेड आशा ऑन द फॉलोइंग टर्म्स ठीक आहे. पद्मा आणि कुमुद यांनी एक नवीन पार्टनरला घेतलंय कोणाला आशाला बरोबर ना आणि कंडिशन खाली कंडिशन दिलेत खाली पहिले काय दिले बघा फॉर वन हाफ शेअर्स इन काय दिले फॉर वन हाफ शेअर इन प्रॉफिट इन द फ्युचर म्हणजे काय वन हाफ शेअर साठी आशाला शेअर किती लाय वन हाफ म्हणजे 1/2 आशा शुड ब्रिंग रुपीज 30,000 फॉर कॅपिटल आशाला 30,000 रुपये कॅपिटल म्हणून पैसे आणायचे अँड रुपीज 15,000 फॉर गुडविल इन कॅश. इथं 15,000 रुपये आज इथं काय केलं बघा मागच्या क्वेश्चन मध्ये पूर्ण फर्मचा गुडविल दिलता आणि 1/5 करून आपण त्यांना मी पार्टनर किती आणायचे ते काढलं होतं. इथं काय दिलंय आशानं किती गुडविल आणायचा आशानं किती आणायचा 15,000 म्हणजे इथं आशानं 15,000 रुपये गुडविलची अमाऊंट आणायची असं सांगितलंय बरोबर. हाफ ऑफ अमाऊंट ऑफ गुडविल इज विथड्रॉन बाय ओल्डर पार्टनर्स ठीक आहे आणि जी काही गुडविलची अमाऊंट होती कुणी आणलेली आशानं त्यातली निम्मी अमाऊंट पार्टनर्स घेऊन गेले कळते का लक्षात ठेवा. पहिल्यांदा एंट्री काय होईल गुडविलची कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट नंतर काय होईल हाच गुडविल कुठं होईल पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या ट्रान्सफरला होईल आणि ट्रान्सफर झाल्यानंतर रिमेनिंग अमाऊंट कोण घेऊन जातील पार्टनर्स घेऊन जातील एंट्री काय होईल पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट कॅश गेली. तिसरे ऍडजस्टमेंट बघा द स्टॉक इज टू बी डेप्रिशिएटेड बाय 10% अँड मशिनरी 5%. हे 3 नंबरचे ऍडजस्टमेंट बॅलन्स शीट मधल्या कोणाशी संबंधित आहे कोणाशी स्टॉकशी आणि मशिनरीची म्हणून मी स्टॉकला आणि मशिनरीला टिक केलं ठीक आहे. पुढे आरडीडी इज टू बी मेंटेन्ड 3000 आरडीडी 3000 ने वाढवायचं आहे मी आरडीला काय केलं टिक केलं. पुढे फर्निचर शुड बी अप्रिशिएटेड टू 16,050 आणि बिल्डिंग अप्रिशिएटेड बाय 20% काय सांगितलं इथं फर्निचर आणि काय काय सांगितलं वाढवायला काय काय सांगितले फर्निचर पण वाढवायला सांगितले आणि बिल्डिंग पण वाढवायला सांगितले म्हणजे काय केलं मी टिका करून घेतलं बॅलन्स मध्ये ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा स्टेप काय होता आपल्याला पहिल्यांदा आपलं जर्नल आखून घेणे आणि प्रश्न पण काय विचारलाय पास द नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द फर्म फक्त एंट्री मारायला सांगितलं ठीक आहे. त्यांनी जरी एंट्री मारायला सांगितलं आपण मात्र सगळंच करू ठीक आहे. आपण प्रत्येक क्वेश्चनचा सगळं बघणार आहे ठीक आहे. त्यांनी कसं कसं सांगणार त्यांनी फक्त काय सांगितलं जर्नल एंट्री पेपर मध्ये म्हणजे एक्झाम मध्ये तर ते म्हणले फक्त एंट्री मारा फक्त एंट्री मारायचं ओके. चला पहिली स्टेप काय होती सगळे अकाउंट बनवून घ्यायचे बघा ह्या अकाउंट बनवल्या पहिल्यांदा काय बनवलं जर्नल परत काय बनवायचंय रिव्हॅल्युएशन अकाउंट ठीक आहे. परत काय बनवायचंय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट परत काय बनवायचं कॅश अकाउंट आणि परत काय बनवायचं बॅलन्स शीट ऍज ऑन 1 एप्रिल
त्याने सांगितलं की कधी बनवायचंय 1 एप्रिल 2019 चं नवीन वर्षाचं चालतंय का हे सगळे अकाउंट पण बनवून घ्यायचे होते फॉरमॅट मी आपण घेतले माझी पुढची स्टेप काय होती ठीक आहे बघा क्वेश्चन मध्ये जे कॅपिटल अकाउंट दिलेत किती 45 आणि 36 ते कुठे घ्यायचे आपण जे कॅपिटल अकाउंट तयार केले तिथे लिहून घ्यायचे कुठे कॅपिटल अकाउंट माझं बघा कॅपिटल अकाउंट कोण कोण आहे पार्टनर पद्मा कुमुद आणि नवीन कोण येणार आहे आशा इथं आहे पद्मा इथं आहे कुमुद इथं आहे आशा तुम्ही नाव पूर्ण टाका पद्मा कुमुद आणि आशा ठीक आहे किती कंपनी बॅलन्स पद्माचा 45 कुमुदचा 36 इथं काय देणार मी काय देणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन इथे हा पद्माचा 45 आणि याचा 36 पद्मा 45,000 आणि कुमुद 36,000 आशाचं काहीच नाही ठीक आहे पुढची स्टेप काय होती माझी इथं बघायचं बँक किंवा कॅश बघा इथं कॅश नाही पण बँक आहे तर बँकेचा अकाउंट तयार केला आपण किती 22,500 बघा कॅश अकाउंटचं कॅश अकाउंट तुम्ही बँक अकाउंट पण म्हणू शकता ओपनिंग बॅलन्स किती आहे टू बँक किती 22,500 ओके चला माझे नेक्स्ट स्टेप आता काय करायचं होतं ऍडजस्टमेंट वर द्यायचं बघा पहिले ऍडजस्टमेंट काय दिले फॉर 1/2 शेअर इन प्रॉफिट आशा शुड ब्रिंग रुपीज 30,000 फॉर कॅपिटल आशा काय करणार आहे 30,000 रुपये कॅपिटल साठी घेऊन येणार आहे करा एंट्री एंट्री काय होईल कॅश येणार आहे कॅश अकाउंट डेबिट बरोबर ना पहिली एंट्री काय होणार आहे कॅश येणार आहे ना करा पहिली एंट्री कॅश अकाउंट डेबिट काय व्हायला लागले कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट नॅरेशन काय होणार बीइंग अमाउंट रिसीव्ह फ्रॉम न्यू पार्टनर किती मिळाले 30,000 लगेच काय करायचं याचं पोस्टिंग बघा आपण कॅश अकाउंट पण बनवले आणि कॅपिटल अकाउंट पण बनवले पोस्टिंग कसं होणार पोस्टिंग कसं होणार कॅश अकाउंटच्या डेबिट साईटला जावा बघा कॅश अकाउंटच्या डेबिट साईटला कॅश आली ना कॅश अकाउंटच्या साईटला टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किती आली कॅश 30,000 रुपये बरोबर आणि पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला इथं काय येणार बाय कॅश कोणी आणली कॅश आशानं आशाच्या कॉलम मध्ये किती 30,000 रुपये समजते का एंट्री एंट्री समजतीये का काय केलं बघा एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट ठीक आहे झालंय जर पुढे काय दिले अँड रुपीज 15,000 फॉर गुडविल इन कॅश आता गुडविल ची एंट्री करा कॅश आली एंट्री काय करायची कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट किती आणल्यात किती आणल्यात 15,000 ओके ना नॅरेशन बीइंग अमाउंट ऑफ गुडविल रिसीव्ड फ्रॉम न्यू पार्टनर किती मिळाली 15,000 करा पोस्टिंग सर आता माझ्याकडे कॅश अकाउंट आहे पण गुडविल अकाउंट नाहीये फक्त कॅश अकाउंटात काय करायचं पोस्टिंग काय होणार कॅश अकाउंटच्या डेबिट साईटला गुडविल अकाउंट कॅश अकाउंटच्या डेबिट साईटला काय होणार टू गुडविल अकाउंट किती 15,000 बरोबर का एंट्री झाली पोस्टिंग झालं आता काय करायचं गुडविल ट्रान्सफर करायचा तर गुडविल ट्रान्सफर कोणाला होणार नवीन पुन्हा शून्य पार्टनरला ना एंट्री काय होणार माझी गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड
होल्डर पार्टनर्स कैपिटल अकाउंट बीइंग गुडविल ट्रांसफर्ड टू होल्डर पार्टनर्स अगेन बीइंग गुडविल ट्रांसफर्ड टू होल्डर पार्टनर्स कैपिटल अकाउंट किती 15000 15000 ओके का ठीक आहे आता बघा गुडविल ट्रान्सफर करायचं आहे पण माझा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय होता गुडविल किती आहे 15000 रेशो काय होता हां कोण होता पद्मा आणि कुमुद रेशो होता 3:2 मग कसा होणार हे पण पडते बघा आता हे परत चालू करू आपण चला आता काय बघायचं होतं आपल्याला गुडविल कॅल्क्युलेशन काय दिले गुडविल होता आपला 15000 रुपये ठीक आहे रेशो किती होता 3:2 आता पद्माला किती पैसे मिळणार गुडविलचे 15000 × 3/5 हे 3/5 कसे इथं काय तुम्हाला मी शिकवले पाच नंबर घालवा 5 × 3 = 15 आणि 3 × 0 = 3 आय असेल 3000 × 3 किती येतात 3 × 3 = 9000 परत किती इथं हे 15000 × 2/5 5 × 3 = 15 हे 3000 म्हणजे 3000 × 2 = किती 6000 कळतंय का गुडविल ट्रान्सफर होताना पद्माला किती मिळणार 9000 आणि कुमुदला 6000 जावा पार्टनर कॅपिटल अकाउंटला बघा तुम्ही गुडविल ट्रान्सफर केलाय गुडविल जेंट काय केली गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कॅपिटल अकाउंट जावा बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला काय येणार आहे तुमचं बाय गुडविल पद्माला किती मिळणार 9000 कुमुदला किती मिळणार 6000 नवीन पार्टनरचा काय येणार आहे नेल झालं गुडविल ट्रान्सफरची एंट्री संपली चला आता आपल्या पुस्तकावर या काय दिलं बघा आता हाफ ऑफ अमाऊंट ऑफ गुडविल इज विथड्रॉन बाय पार्टनर ठीक आहे गुडविलचे अमाऊंट पार्टनरनं काढून नेली बरोबर का अमाऊंट काढून नेली म्हणजे कॅश गेली आणि बिझनेस मधून कॅश गेली म्हणजे कॅश अकाउंट काय होणार क्रेडिट आणि कॅश कोण घेऊन गेलं पार्टनर्स घेऊन गेले एंट्री काय होणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट कॅश अकाउंट किती घेऊन गेल्यात निम्मे अमाऊंट त्यांना कुठे किती एकाने मिळाला होता 9000 बघा सांगतो कसं करायचं याचं ठीक आहे हाफ ऑफ द अमाऊंट म्हणजे बघा पद्माला किती मिळते 9000 त्यातनं ती निम्मे अमाऊंट घेऊन गेली निम्मे अमाऊंट घेऊन गेली ह्याचा अर्थ काय 4500 घेऊन गेली आणि कोण किती घेऊन गेली 3000 रुपये घेऊन गेली
प्रत्येका एकूण पैसे किती होऊन गेले दोघे मिळून 7500 रुपये येऊन गेले बरोबर ना एंट्री काय झाली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट नरेशन काय आला बिंग बिंग अमाउंट ऑफ गुडविल अमाउंट ऑफ गुडविल विड्रॉन बाय पार्टनर ओके का आता हे पोस्टिंग पोस्टिंग काय होणार पार्टनर कॅपिटलच्या डेबिट साइटला जाव कॅपिटल अकाउंटला पार्टनर कॅपिटलच्या डेबिट साइटला काय दिले टू कॅश अकाउंट कॅश घेऊन गेल्यात पद्मा किती घेऊन गेली 4500 कुमुद किती घेऊन गेली 3000 आशा काय नाही दिलं नाहीये ओके दुसरी झालं पहिलं पण झालं तिसरं काय दिलं बघा द स्टॉक इज टू बी डेप्रिशिएटेड बाय 10% अँड मशिनरी बाय 5% बघा आता आपण स्टॉक काय झालाय 10% कमी करायचंय बरोबर ना काढा स्टॉकचं डेप्रिसिएशन करा एंट्री पहिल्यांदा करायचं का चालायचं थोडं पण शेअर झाली तिथे एंट्री करायची त्याच बघा स्टॉक पहिला किती होता 36000 डेप्रिसिएशन इज इक्वल टू किती झालं माझं 36000 गुणिले 10% 0 कॅन्सल ह्या 0 ते 0 कॅन्सल राहिलं 3600 ठीक आहे डेप्रिसिएशन होते म्हणजे असेटची व्हॅल्यू कमी होते आणि असेटची व्हॅल्यू कमी होते म्हणजे माझा काय होतोय लॉस आणि लॉस झाल्यावर आपण काय करतो रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट करतो रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट किती कमी झाला 3600 3600 एंट्री काय होणार बिंग व्हॅल्यू ऑफ असेट डिक्रीज्ड ओके का आता इथे पोस्टिंग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला काय येणार टू स्टॉक अकाउंट जेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू स्टॉक अकाउंट किती 3600 आता बघा स्टॉक ही जी ऍडजस्टमेंट होती ही बॅलन्स शीटच्या आयटमच्या संदर्भात होती मग आता ह्याचा इफेक्ट कुठे आणणार माझा न्यू बॅलन्स शीटला पण येणार जेव्हा मग न्यू बॅलन्स शीटला न्यू बॅलन्स शीटच्या असेट साइडला ठीक आहे स्टॉक पहिला स्टॉक किती होता माझा 36000 ठीक आहे त्यातनं काय झालं लेस डेप्रिसिएशन किती होतं डेप्रिसिएशन 3600 36000 म्हणून 3600 गेले किती राहतात बघा बघा किती राहतात 32400 समजतंय का चला पुढं आता काय दिलंय मशिनरी 5% कमी करायची मशिनरीची व्हॅल्यू किती 15000 या एंट्रीमध्ये चला कॅल्क्युलेशन करा आणि एंट्री पण मारायची आता मशिनरी कितीने कमी व्हायची बघा मशिनरी मशिनरी किती होती माझी 15000 बरोबर ना डेप्रिसिएशन इज इक्वल टू किती येणार 15000 गुणिले 5% 0 कॅन्सल 150 गुणिले 5 15 5 75 750 रुपये काय आहे डेप्रिसिएशन मग माझी मशिनरी किती कमी होईल 750 ना जर मशिनरी कमी व्हायला लागली असाल तर असेट कमी व्हायला लागली आणि असेट कमी व्हायला लागली म्हणजे लॉस व्हायला लागलाय आणि लॉस व्हायला लागला म्हणून काय होणार रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट किती 750 750 नरेशन काय येणार बी व्हॅल्यू ऑफ असेट डिक्रीज व्हॅल्यू ऑफ असेट डिक्रीज ओके का याचं पोस्टिंग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला काय येणार टू मशिनरी किती मशिनरी 750 आणि ह्याचा इफेक्ट कुठे येणार बॅलन्स शीटला पण काय तर ही ॲडजस्टमेंट बॅलन्स शीटच्या आयटमच्या संदर्भात आहे ठीक आहे तर काय होणार इथं पहिल्यांदा मशिनरी किती होती 15000 त्यातनं लेस डेप्रिसिएशन 750 15000 रुपयांमधनं जर मी 750 वजा केले तर शिल्लक किती राहतात
14250. ओके चला पुढे काय दिले आता आरडीडी इज टू बी मेंटेनड ऍट ठीक आहे असं तुम्हाला महत्त्वाचं आहे ऍट म्हणजे तुम्हाला आरडीडी किती ठेवायचा आहे 3000 रुपये ठेवायचा आहे नवीन बॅलन्स शीटला ठीक आहे तुमचा पहिल्यांदा आरडीडी किती आहे 2400 3000 पर्यंत नाही जायचं म्हणजे किती फक्त ऍड करायचे 600 रुपये ऍड करायचे म्हणजे आरडीडी किती वाढवायचा आहे 600 रुपयांना ठीक आहे आरडीडी म्हणजे काय असते लायबिलिटी आरडीडी म्हणजे काय असते लायबिलिटी जर लायबिलिटी वाढली माझा काय होईल लॉस होईल आणि लॉस झाला तर काय होणार रिव्हॅल्युएशन अकाउंट काय होणार डेबिट एंट्री काय होणार इथं काय होणार एंट्री इथं एंट्री काय होईल रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी अकाउंट इधर रुपये 600 आणि 600 या कदा म्हणाल सर 3000 पहिला 2400 आहे आणि मी सध्या ऍट वापरलाय ऍट चा अर्थ काय 3000 रुपये पर्यंत नेऊन ठेवायचं आहे 600 रुपये कमी करतात 600 रुपयांनी वाढवलं इथं काय होणार बीन बीन व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी इनक्रीज्ड किती ना 600 ना याचं पोस्टिंग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला काय होणार टू आर डी डी किती रुपये 600 ठीक आहे आता बघा हे ऍडजस्टमेंट कोणा संबंधित होते बॅलन्स शीटच्या आयटमशी संबंधित होते मग आता जायचं बॅलन्स शीटला बघा इथं पुस्तकात पुस्तकात बघा बॅलन्स शीटला डेटर्स मायनस आर डी डी घ्यायचं लिहायचं डेटर किती पहिले 62400 डेटर किती पहिले 62400 ठीक आहे लेस आर डी डी ठीक आहे टोटल आरडीडी किती करायचा आपला 3000 समजतंय ना आणि 62400 वजा 3000 काय राहतात किती 59400 नेट बघा आपण 600 रुपये तयार केलाय आणि अल्टिमेटली या 60000 मधून 600 मायनस झाले आणि माझे किती आले फक्त 59400 मध्ये काय आले डेटर समजतंय का पुढे काय दिलं बघा आता फर्निचर शुड बी ॲप्रिशिएटेड रुपीज 16050 ठीक आहे आता मित्रांनो माझ्याकडे एंट्रीला काय जागा शिल्लक नाही आहे ठीक आहे बघा जनरल एंट्रीला मला वाटतं काय जागा शिल्लक आहे म्हणून नाही जागा शिल्लक ठीक आहे एंट्रीला काय जागा शिल्लक नाही आहे मी फक्त एंट्री इथं कच्चे मात्र आहे ठीक आहे बाकी तुम्ही लिहायचं आहे ठीक आहे बघा तुम्हाला एंट्री सांगतो एंट्री काय होणार तुमची ठीक आहे जाऊन बघा पहिल्यांदा फर्निचर किती न्यायचं तुम्हाला फर्निचर किती न्यायचं आहे 16050 ठेवायचं बरोबर ना पहिलं फर्निचर किती तुमचं 14100 16050 मायनस 14100 करा बरोबर का फर्निचर किती वाढलं माझं 1950 ना फर्निचरची किंमत वाढली बरोबर ना किती वाढली किंमत किती वाढली किंमत 1950 ना मग आता इथं माझी फर्निचरची एंट्री काय होणार बघा तशी जर एंट्री करतो मी एंट्री काय होईल माझी अशी एंट्री होईल रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट नाही होणार क्रेडिट होईल फायदा आहे ना मग काय होणार फर्निचर अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन किती वाढणार आहे 1950 1950 डायरेक्शन काय येईल बीन व्हॅल्यू ऑफ अ सेट इनक्रीज्ड याचं पोस्टिंग काय होणार रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईटला पोस्टिंग काय होणार रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईटला बाय फर्निचर किती 1950 समजतंय ना पुढे काय दिलंय अँड बिल्डिंग डी ॲप्रिशिएटेड ॲप्री म्हणलंय डेप्री नाही डेप्री म्हणजे कमी होणे ॲप्री म्हणजे वाढणे ठीक आहे 20% काय वाढणार आहे बिल्डिंगची किंमत वाढणार आहे बिल्डिंग पहिली किती होती 45000 ठीक ना आता बघा बिल्डिंगची किंमत पहिली किती आहे 45000 रुपये चला आपण बिल्डिंग वाढवून दाखवतो वर्किंग नोटचा बघा बिल्डिंग पहिली किती होती 45000 रुपयाची बरोबर ना आता किती वाढणार आहे 20% वाढणार म्हणजे 45000 गुणिले 20 चे 100 शून्य शून्य कॅन्सल त्या शून्याला
हे शून्य कॅन्सल 4500 × 2 म्हणजे किती वाढणार आहे 9000 रुपयांना बिल्डिंग वाढणार बिल्डिंग वाढणार म्हणजे एंट्री काय होईल एंट्री काय होईल सेम एंट्री होईल ना अशी असेट वाढली म्हणजे असेट डेबिट बिल्डिंग अकाउंट डेबिट टू काय होणार रिव्हॅल्युएशन टू रिव्हॅल्युएशन किती 9000 आणि 9000 ओके का डायरेक्शन फिक्स येणार आहे बिन व्हॅल्यू ऑफ असेट इंक्रीज्ड चला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडचा गोष्टी काय होणार बाय बिल्डिंग किती 9000 ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं राहिलंय फर्निचरचा इफेक्ट बॅलन्स शीटला टाकायचा राहिलाय बिल्डिंगचा पण इफेक्ट बॅलन्स शीट टाकायचा राहिलाय तो टाकू आपण बघा बॅलन्स शीट कसा आला बॅलन्स शीटला फर्निचर फर्निचर बघा पहिले किती होतं फर्निचर 14100 किती होतं 14100 ठीक आहे आता ऍड इन्क्रीज इन्क्रीज किती झाले मी काढलंय 1950 ने इन्क्रीज झाली बाहेर किती आलं 16050 रुपयाचं फर्निचर आणि बिल्डिंग बिल्डिंग पहिली किती होती 45000 ऍड इन्क्रीज इन्क्रीज किती झाले 9000 बाहेर किती येतील 54000 समजलं का इफेक्ट हे इफेक्ट समजले आता बघा जेव्हा क्वेश्चन वरती सगळ्या ऍडजस्टमेंट सगळ्या सगळ्या ऍडजस्टमेंटच्या एंट्र्या मारलं मी एंट्र्या मारून पोस्टिंग केलं आणि काय करायचं बॅलन्स शीटला पण इफेक्ट दिला आता काय करायचं मला कुठे जायचंय बॅलन्स शीटला परत जायचं जुन्या बघा क्रेडिटर वरती काय होती काय ऍडजस्टमेंट नव्हते म्हणजे क्रेडिटर्स बिल्स पेबल आणि बँक लोन बरोबर नाही तिघावर पण ऍडजस्टमेंट नाहीये तिन्ही पण लायबिलिटी नवीन बॅलन्स शीटला आहे अशा जातील मग बघा क्रेडिटर किती आहे 37500 लिहून टाका एकच जागा थोडा कॅपिटल चार पाच लाईन पहिलं काय येणार क्रेडिटर्स क्रेडिटर्स किती 37500 परत काय दिल्यात बिल्स पेबल किती 30000 लिहा बिल्स पेबल किती 30000 अजून काय दिल्यात बँक लोन किती 48000 लिहायचं का म्हणलं त्यांच्यावर कोणती ऍडजस्टमेंट नव्हती म्हणून ठीक आहे झाले बिल झालं बँक झालं आता बघा जनरल रिझर्व जनरल रिझर्व बॅलन्स शीट टाकायची नाही जनरल रिझर्व कोणाच्या असतात जुन्या पार्टनरचे त्याची पण एंट्री बघा येईल आपण जनरल रिझर्व ट्रान्सफर करतोय आणि जनरल रिझर्व म्हणजे काय असते काय असते माझी लायबिलिटी असते लायबिलिटी काय वाढली आता कमी व्हायला ना कमी म्हणजे आपण बॅलन्स शीट मध्ये काढायला लागतोय कोणाला चालली पार्टनरला म्हणजे काय होणार एंट्री होणार अशी जनरल जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू काय होणार काय होणार ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू काय होणार ओल्ड पार्टनर कॅपिटल अकाउंट आता जनरल रिझर्वची अमाऊंट किती होती किती आहे 7500 ठीक आहे त्यांचा रेशो काय असणार रेशो काय असणार आहे 3:2 ना काय होणार 7500 × 5 पाच भागाला 5×5 हे किती येतात 1500 × 3 बघा नीट सांगतोय समजायचं नाही बघ तुम्हाला ठीक आहे जनरल रिझर्व किती होते 15000 किती 7500 किती 7500 बरोबर ना पर्यंत कोण देईल पद्मा देईल पद्माचा रेशो 3×5 5×5 5×5 5×5 25 म्हणजे 1500 × 3 किती येते 4500 आणि कुमूनचा रेशो किती 2×5 कुमून देणार 3000 रुपये ओके का चला बघा एंटर केले इथे जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बरोबर ना एंट्री मारताना तुमचं 7500 × 7500 फक्त पुष्टी काय होणार आता पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला काय येणार जनरल रिझर्व जावा पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जावा बघा पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला
इथं काय येणार बाय जनरल रिझर्वर किती आहे बाय जनरल रिझर्वर इकेलाला 4500 इकेलाला 3000 असा काय संबंध नाही ठीक आहे बघा रिझर्व पण झाले डेबिट साइड संपली असेट साइडला या बिल्स रिसीवेबल काय अटॅचमेंट आहे का नाहीये बिल्स रिसीवेबल हायर असे कुठे पडतील बॅलन्स शीटच्या असेट साइडला रवा असेट साइडला इथे किती पडणार बिल्स रिसीवेबल बिल्स रिसीवेबल किती आहे 11400 ठीक आहे बिल्स रिसीवेबल संपलं अजून काय शिल्लक आहे का सगळं झालं बघा एंट्री झाल्या बॅलन्स शीट सगळे आयटम संपले ऍडजस्टमेंट असणारे संपले ऍडजस्टमेंट नसणारे संपले आता पुढची स्टेप काय होते लाईन नाही की के पर द्यायचं पहिलं काय क्लोज करायचंय रिव्हॅल्युएशन अकाउंट करा रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज बघा 9950 क्रेडिट साइड टोटल किती आहे माझे 10950 ओके का डेबिट साइड टोटल किती डेबिट साइड टोटल 7000 टोटल किती 10950 आता सगळ्यात शेवटची एंट्री एंट्री काय होणार बघा इथे डेबिट साइड आहे ना मी एंट्री काय होणार रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट आणि हा प्रॉफिट कुठे जाणार आहे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला मग एंट्री काय होईल रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एंट्री काय होईल रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्ट एंट्री करायची बरं का माझ्या एंट्री जागा नाहीये एंट्री काय होणार आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला इथे काय पडणार बाय रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आणि प्रॉफिट पण काय होईल दोघात वाटला जाईल प्रॉफिट 6000 आहे 6000 पाच भाग केले याचा किती येईल 3600 याचा किती येते 2400 हे तुम्ही करा आता ठीक आहे हे क्लोज झालं आता रिव्हॅल्युएशन अकाउंट झालं क्लोज रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज तरी काय करायचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करा पहिलं करा आशाचं आशाच्या क्रेडिट साइडला किती आहेत 30000 आशाच्या डेबिट साइडला काय आहेत का नाही म्हणजे काय येणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन किती आलं 30000 ओके पुढे काय दिलं आता टू म्हणजे किती आहे क्रेडिट साइडला 36000 अधिक 6000 अधिक 3000 अधिक 2400 किती आहेत 47400 डेबिट साइड किती आहेत 3000 ते जर मायनस केले शिल्लक किती राहते 44400 टोटल 47400 आता हे कोण आहे पद्मा पद्माच्या क्रेडिट साइड किती आहेत 45000 अधिक 9000 अधिक 4500 अधिक 3600 किती शिल्लक आहे 6500 डेबिट साइड किती आहे 4500 6500 म्हणून 4500 वजा केलं शिल्लक किती राहते 57600 आणि टोटल किती येते 6500 आता हे जे शिल्लक बॅलन्स आहे टू बॅलन्स कॅरी डाऊन हे तिघ पण कुठे जातील बॅलन्स शीटला कुठे जातील बॅलन्स शीटला जो बॅलन्स शीटला बॅलन्स शीटला काय होईल इथं काय येणार कॅपिटल अकाउंट पहिलं कोण येणार इथं नाव पद्मा परत कुमोद आणि आशा बरोबर ना कोण कोण नाव आले असं तरी खाली एक लाईन सोडून द्यायला व्यवस्थित आहे नाव म्हणजे तो व्यवस्थित पहिलं कोण येणार आहे पद्मा कुमोद आणि आशा पद्माचे बघा किती आलं बॅलन्स बघा पद्माचा आलता 57600 किती आलता 57600 इथं आलता 44400 आणि इथं आलता 30000 तिघांचं मिळून टोटल बाहेर मांडा 27600 44 किती आहे
44400 प्लस 30000 किती येते 132000 132000 अधिक 37 500 अधिक 30000 अधिक 48000 किती झालं 247500 हे काय माझे होय चुकते आहे हे चुकते नाही काय करू लागले ठीक आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज झालं एक अकाउंट क्लोज करायचं राहिलं आपलं कुठलं कॅश अकाउंट क्लोज करा त्याच्या डेबिट साइडला कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला किती पैसे आहेत बघा 22500 परत हे 30000 आणि परत 15000 शिल्लक किती आहे 67500 बरोबर ना इकडे काहीच नाही आता काय येणार बाय बॅलन्स कॅरी डाउन किती शिल्लक आहे 67500 ओके का कॅश अकाउंट संपले इथे आता कॅश अकाउंट असेल तर बॅलन्स कोड जाणार आहे बॅलन्स शीटच्या असेट साइडला किती येणार इथे कॅश 67500 आता असेट साइडची टोटल मारा बाकी किती येते 32400 14200 50 59 400 16000 50 54000 कॅश अकाउंट बॅलन्स चेक करा एकदा कॅश अकाउंट बॅलन्स चेक करा कॅश अकाउंट बाकी किती पंधरा बँक किती शिल्लक आहे 22500 शिल्लक आहे हा हे पर्यंत बघा आपलं चुकलं होतं आपण पोस्टिंग करायचं राहिलं या आपल्याला पोस्टिंग करायचं राहिलं होतं कुठलं पोस्टिंग करायचं राहिलं माहितीये का ठीक आहे पार्टनरनं कॅश नेलेली बाहेर करणं 7500 कॅश नेली पोस्टिंग केलं होतं बाय बॅलन्स कॅरी डाऊन किती येत आहे 60000 इकडे पण किती येणार 60000 बघा बॅलन्स शीट तयार झालेलं असेल माझं चाललं आहे जाणे लाईन देऊन घ्या मी अजून बोलतोय काही एंटर मी मारल्या नव्हत्या त्या एंटर तुम्ही रेकॉर्डिंग करत 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 मारून घ्यायच्या ठीक आहे सगळंच काही मी नाही देणार इन द बुक्स ऑफ द फर्म बघा हे काय माझं जर्नल पहिल्यांदा जर्नल पण लिहून घ्या सगळं स्क्रीनशॉट काढून आणि पॉज करून लिहून घ्यायचं आहे पूर्ण टॅली करून दिलेलं आहे हे काय माझे बॅलन्सिंग फिगर स्टार मार्क केलेलं बॅलन्सिंग फिगर म्हणजे टॅली केलेलं आणि हेच पुढे गेल्यात हेच पुढे गेल्यात ट्रान्सफर टू बॅलन्स शीट लायबिलिटी साइड ओके का हे झाल्यावर काय तुम्हाला परत कॅश अकाउंट बरोबर का हे पण काय बॅलन्सिंग फिगर
इपन पुढे गेले माझे कुठे गेले बॅलन्स सुद्धा काय केले मी ट्रान्सफर टू बॅलन्स शीट शिल्लक रक्कम 6,000 रुपये बरोबर कॅश अकाउंट झाले की परत माझं बॅलन्स शीट ठीक आहे बॅलन्स शीट व्यवस्थित देऊन घ्या बॅलन्स शीट व्यवस्थित देऊन घ्यायचं आणि क्वेश्चन सोडताना काय डाऊट असेल तर तुम्ही माझ्या व्हाट्सअप नंबरला ठीक आहे तुमचा जो काय डाऊट असेल आणि क्वेश्चनचा फोटो काढून पाठवू शकता आणि जो काही प्रॉब्लेम आहे तो ऑडिओ मध्ये रेकॉर्डिंग करून पाठवायचा ठीक आहे त्याचं सोल्युशन तुम्हाला 24 तासाच्या आत दिलं जाईल जर त्या क्वेश्चनचं उत्तर माझ्याकडे मिळालं नाही तर मला कॉल करा डायरेक्टली कॉल करू नका ओके आणि बाकीचे जे काही बाकी डाऊट आहेत ते डाऊट पण व्हाट्सअपला रेकॉर्डिंग करायचं आणि ऑडिओ रेकॉर्डिंग करायचं आणि मला पाठवायचं ठीक आहे त्याचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल अभ्यासा संबंधी कोणत्याही क्वेश्चन साठी तुम्ही मला कॉल करू शकता ओके बाय